Hi dear friends and students, welcome back again on my channel. Today we are going to see the third chapter of standard 12th, and the title of the chapter is The Cop and the Anthem, and the writer of the lesson is O. Henry. But before moving ahead, as usually, we have to like my videos, subscribe my channel, and please press the bell icon button so that you will receive the notifications of my upcoming videos. Okay, so let's move towards the lesson, The Cop and the Anthem. Today we are going to see the first session of the lesson, and in the first session we have to see the icebreakers of the chapter. So let's move towards the first icebreaker activity. Now see into the textbook. The very first activity is, I will read it for you. Suppose you have gone to a place where the winter season is very severe. Discuss with your partner the ways in which you would protect yourself in the cold climate. Now the meaning of the question is, suppose तुम्ही एका थंड ठिकाणी गेला आहे आणि त्या थंड ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही स्वतःला थंडीपासून कसं वाचवाल, कसं प्रोटेक्ट कराल, तर त्याच्यासाठी आपल्याला ही ॲक्टिव्हिटीज दिली आहे. खाली बघा, आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे, फ्लो चार्ट दिला आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपण स्वतःला कसं प्रोटेक्ट करू त्याचे आन्सर्स लिहायचे आहे. सेंटरला बघा, दिलेलं आहे वेज टू प्रोटेक्ट फ्रॉम कोल्ड क्लायमेट. आपण स्वतःला थंडीपासून कसं वाचवू, मग याची उत्तरं आपल्याला लिहायची आहे. मग आपण काय काय करू स्वतःला थंडीपासून वाचवण्यासाठी. सो द व्हेरी फर्स्ट आन्सर इज, सपोज आय विल वेअर, ओके, सपोज द फर्स्ट आन्सर इज I will wear woolen clothes, right? मग आपण काय करू, wear woolen clothes, बरोबर. थंडीच्या ठिकाणी गेल्यानंतर आपण थंडीचे कपडे घालतो, right? सो ते तुम्हाला पहिल्या आन्सरमध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला लिहायचं आहे दुसरं उत्तर. मग आपण आणखी काय करू, सो आय विल स्टे इनसाइड द रूम. I will stay inside the room. Means आम्ही जिथे कुठे जाऊ आम्ही रूमच्या आतमध्ये राहू. ओके, दिस इज द सेकंड आन्सर. देन थर्ड आन्सर इज, आय विल यूज हीटर. मग त्या रूममध्ये जर हीटर असेल तर आपण ते वापरू. अँड द फोर्थ वन इज, आय विल टेक हॉट इनटेक ऑफ फूड अँड ड्रिंक. म्हणजे जे काही आपण खाऊ, जे काही आपण पिऊ, ते सगळं आपण कसं घेऊया, हॉट. सो आय विल टेक, विल राईट अगेन, आय विल टेक हॉट इनटेक ऑफ फूड. हॉट इनटेक, इनटेक म्हणजे काय, घेणे, खाणे. इनटेक ऑफ फूड अँड ड्रिंक्स असंही आपण लिहू शकतो. ओके, सो ही होती आपली फर्स्ट ॲक्टिव्हिटी. तर फर्स्ट आन्सर वॉज, आय विल वेअर वुलन क्लोथ्स ऑर हीटेड क्लोथ्स, हॉट क्लोथ्स. सेकंड आन्सर होतं आपलं, आय विल स्टे इन साईड द रूम. थर्ड आन्सर होतं, आय विल यूज हीटर. आणि फोर्थ आन्सर होतं, आय विल टेक हॉट इनटेक ऑफ फूड अँड ड्रिंक. सो दिस इज आवर फर्स्ट ॲक्टिव्हिटी. Now we'll go to the next activity. I've read it for you. When you see a cop approaching, you will feel either relieved or scared. Ata relieved ani scared. Relieved manje relax ani scared manje bhiti vatne. So whenever you see a cop, cop manje kay? Police. So jeva keva police yetanna tumhala disel ta aplya
एक्सप्रेशन्स कोणते असतात? इधर आपण रिलॅक्स वाटेल आपल्याला किंवा आपल्याला भीती वाटेल, दोनपैकी एक काहीतरी फीलिंग आपलं असेल. डिस्कस विथ युअर पार्टनर द सिच्युएशन्स वेन यू फील रिलीव्ड ऑर स्केअर्ड. मग जेव्हा किंवा पोलीस तुमच्याजवळ येईल तेव्हा तुम्हाला कसं वाटतं आहे हे तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत डिस्कस करायचं आहे. म्हणजे तुम्हाला रिलीव्ड केव्हा वाटेल आणि स्केअर्ड केव्हा वाटेल, रिलॅक्स्ड केव्हा वाटेल आणि भीती केव्हा वाटेल पोलीस जवळ आल्यावर, तर हे उत्तर आपल्याला लिहायचं आहे. मग आता आपल्याला केव्हा केव्हा रिलॅक्स वाटेल पोलीस जवळ आले की, जर आपण एखाद्या वेळेस कोणी आपल्यासमोर वाईट काम करत आहे आणि तेव्हा जर पोलीस आलं तर आपल्याला कसं वाटेल, रिलीव्ड की चला मी आता याची कंप्लेंट पोलिसांकडे करू शकतो, तेव्हा आपल्याला चांगलं वाटेल पोलीस आल्यावर. आणि स्केअर्ड भीती केव्हा वाटेल, जेव्हा आपण कुठलं तरी वाईट काम करतो आहे आणि पोलीस येतात तेव्हा आपल्याला भीती वाटेल. ओके, सो लेट्स राईट दी आन्सर्स. पहिल्यांदी जेव्हा आपल्याला चांगलं केव्हा वाटेल, रिलॅक्स केव्हा वाटेल, सो त्यांनी एक उत्तर दिलं आहे, यू आर वॉकिंग अलोन इन अ डार्क स्ट्रीट. ओके, मग अंधाऱ्या रस्त्यावर जर तुम्ही एकटे चालत आहात आणि पोलीस आले तर तुम्हाला चांगलं वाटेल, हो की नाही? बरोबर ना? म्हणजे आपल्याला कोणाची तरी मदत आहे, कोणाची तरी सोबत आहे असं आपल्याला वाटेल. ओके, मग आता दुसरं काय वाटेल आपल्याला, केव्हा चांगलं वाटेल? सो वेन आय टेक रॉंग पाथ. बरेच वेळेला असं होतं ना की आपण कुठेतरी जात असतो आणि आपला रस्ता चुकतो, सो वेन आय टेक रॉंग वे ऑर पाथ. मग आपण मदत मागू शकतो त्यांना की मी रस्ता चुकलेलो आहे, तुम्ही माझी मदत करा. आणि एकदम रस्ता चुकल्यावर आपल्यासमोर जर पोलीस आला तर आपल्याला छान वाटेल. ओके, तिसरा आन्सर काय असू शकेल, वेन आय सॉ अ थीफ एंटरिंग माय हाऊस. वेन आय सॉ अ थीफ एंटरिंग माय हाऊस. बरोबर, म्हणजे आपल्या घरी जेव्हा चोर येत आहेत आणि चोर आल्यानंतर जर आपल्याला पोलीस येताना दिसला तर आपण चांगलं वाटेल आपल्याला, म्हणजे आपण ओरडू शकतो, पोलिसांना आवाज देऊ शकतो आणि चोराला आपल्या घरात येण्यापासून थांबवू शकतो. राईट, सो मग दोन उत्तर आपण लिहिले, वेन आय टेक रॉंग वे म्हणजे की जेव्हा माझा रस्ता चुकेल तेव्हा, आणि थर्ड इज वेन आय सॉ अ थीफ एंटरिंग माय हाऊस, माझ्या घरात चोर येताना जर मला पोलीस दिसले तर मला बरं वाटेल. ओके, हे होते जेव्हा आपण रिलॅक्स केव्हा वाटेल आपल्याला. आता आपल्याला भीती केव्हा वाटेल पोलिसांची, ते दोन उत्तर आपल्याला लिहायचे आहेत. आता त्यांनी एक दिलेलं आहे, यू आर रायडिंग अ बाईक विदाऊट अ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स. बरोबर आहे, आपण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे घडलेलं आहे, म्हणजे आपण बरेच वेळा ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय गाडी चालवतो आणि पोलीस दिसलं की आपण मग घाबरतो. राईट, तसाच हा प्रसंग आहे. मग आता आणखी कोणता प्रसंग आहे, तर मग एक आणखी प्रसंग आपण त्या संबंधातच लिहू की वेन आय ब्रेक रोड सिग्नल्स. बरोबर, गाडी चालवताना आपण सिग्नल तोडले तरी आपल्याला पोलिसांची भीती वाटते. त्याच्यानंतर वेन आय ड्राईव्ह माय बाईक, आय ड्राईव्ह माय बाईक ऑन द रॉंग साईड. बरोबर ना, रॉंग साईड, चुकीच्या बाजूनी जर आपण गाडी चालवत असू तरी आपल्याला पोलीस आल्यावर भीती वाटेल, कारण पोलीस आपल्याला पकडतील याची आपल्याला भीती आपल्याला वाटते. बरोबर, सो ही एक ॲक्टिव्हिटी होती आपल्याला की पोलीस दिसल्यानंतर आपल्याला रिलॅक्स केव्हा वाटतं आणि भीती केव्हा वाटते, हे आपल्याला लिहायचं होतं. सो ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला तुमच्या पुस्तकात लिहायच्या आहेत. ओके, सो थर्ड ॲक्टिव्हिटी शेवटची आपण बघूया, डिस्कस सम ऑफ द मोटिवेटिंग थिंग्स दॅट कॅन चेंज अ पर्सन्स लाईफ वन इज गिव्हन. आता मोटिवेटिंग म्हणजे तुम्हाला प्रेरणा देणारे अशा कुठल्या गोष्टी आहेत की जे आपली लाईफ चेंज करू शकतात, तर एक त्यांनी दिलं आहे की लिसनिंग टू
अन इन्स्पायरिंग स्पीच, म्हणजे एखाद्या वेळेस कोणाचं भाषण ऐकताना आपल्याला काय वाटतं, मोटिवेटिंग वाटतं, म्हणजे आपल्याला चालना मिळते, बरोबर. मग आणखी अशा कुठल्या गोष्टी आहे की जे ऐकून आपल्याला, जी करताना आपल्याला मोटिवेटिंग फील होतं? मग एखाद्या वेळेस आपण मूवी बघायला जातो तेव्हा वॉचिंग मोटिवेशनल फिल्म्स, मोटिवेशनल फिल्म्स म्हणजे आपल्याला एखादा मॉरल धडा देणाऱ्या फिल्म्स बघताना सुद्धा छान वाटतं, की त्याच्यामुळे सुद्धा आपलं लाईफ चेंज होऊ शकतं कधीकधी. त्यानंतर रीडिंग सक्सेस स्टोरीज, रीडिंग, ओ सॉरी, म्हणजे एखाद्या महान व्यक्तीची आयुष्याची कथा जरी आपण वाचत असलो तरी त्याच्यामुळे आपल्याला लाईफ आपलं चेंज होऊ शकतं. रीडिंग सक्सेस स्टोरीज, कोणाच्या तरी आयुष्याची स्टोरी ऐकून किंवा वाचून आपलं लाईफ पण बदलू शकतं. त्यानंतर थर्ड, बाय हेल्पिंग पुअर्स अँड नीडी, म्हणजे जर आपण गरजूंना मदत केली किंवा गरिबांना मदत केली तरीही आपल्याला आपलं लाईफ चेंज झाल्यासारखं वाटेल, बरोबर. नीडी पीपल, पुअर किंवा नीडी, गरीब किंवा गरजू लोकांना मदत केल्यावरही आपल्याला मोटिवेशन मिळतं त्या गोष्टीतून. ओके, मग आणखी अशा कुठल्या गोष्टी आहे की ज्याच्यातून तुम्हाला मोटिवेशन मिळतं? ह्या जरी तुम्ही आणखी याच्यापेक्षा जास्त लिहिल्या तरीही चालेल. ओके, सो ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये करायच्या आहेत. ओके, नाऊ वी विल मूव टुवर्ड्स दी इंट्रोडक्शन पार्ट ऑफ दी ऑथर. ओके, नाऊ ॲज आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू, द रायटर ऑफ द लेसन इज ओ हेनरी. अँड ओ हेनरी हे जे नाव आहे हे त्यांचं पेट नेम आहे, पण त्यांचं ओरिजिनल नाव काय आहे? विलियम सिडनी पॉटर हे त्यांचं ओरिजिनल नाव आहे. अँड त्यांचा पिरियड कोणता होता? 1862 to 1910, म्हणजे 48 वर्षाच्या वयामध्ये फक्त त्यांचं मरण आलं आणि त्यांनी तेवढ्याच वयामध्ये भरपूर सारं लिटरेचर लिहून ठेवलेलं आहे. सो हे पण आपल्याला मोटिवेशन देणारी गोष्ट आहे की 48 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा आपण बरंच काही कार्य करू शकतो. ओके, लेट्स रीड आउट दी इंट्रोडक्शन. ओ हेनरी विलियम सिडने पॉटर अँड अमेरिकन रायटर इज बेटर नोन फॉर बाय हिज पेन नेम ओ हेनरी. आता पेन नेम म्हणजे काय? पेट नेम. पेन नेम म्हणजे पेट नेम, जसं आपल्याला आपलं टोपण नाव असतं, कोणाचं काही असतं, कोणाचं सोनू, कोणाचं पिंकी, सो तसंच यांचं पेट नेम होतं ओ हेनरी आणि ओरिजिनल नाव होतं विलियम सिडने पॉटर. आणि हे एक अमेरिकन रायटर होते. ही वॉज अ वरॅशियस रीडर. वरॅशियस म्हणजे खूप वास्ट रीडिंग होतं त्यांचं, खूप प्रचंड जास्त रीडिंग होतं त्यांचं, म्हणजे कुठल्याही गोष्टीबद्दलचं नॉलेज त्यांना होतं त्यांच्या रीडिंगमधून. ही वॉज अ वॉरॅशियस रीडर सिन्स चाइल्डहूड, म्हणजे लहानपणापासूनच त्यांना ती सवय होती, वाचनाची आवड होती, छंद होता. ही स्टार्टेड अ ह्युमरस वीकली आणि त्या ह्युमरस वीकलीचं नाव होतं द रोलिंग स्टोन. ओके, आता ह्युमरस वीकली म्हणजे काय? ह्युमरस म्हणजे विनोदी आणि वीकली म्हणजे जे आठवड्यातून एकदा छापल्या जातं, त्याला आपण म्हणतो वीकली. जसं न्यूजपेपर हा डेली असतो, बरोबर, मासिक हे वीकली पण असतं, त्याच्यानंतर मंथली असतं, बाय मंथली असतं, त्यानंतर 6 मंथली असतं, बरोबर, ॲन्युअली असतं. तसंच ही स्टार्टेड अ ह्युमरस वीकली, म्हणजे एक विनोदी त्यांनी मासिक सुरू केलं होतं आणि त्याचं नाव होतं द रोलिंग स्टोन, जे मासिक वीकली पब्लिश होत होतं. अँड वेन द व्हेंचर फेल्ड, आता व्हेंचर म्हणजे काय? त्यांनी जे हे सुरू केलं होतं, ओके, सो त्याला म्हटलं आहे व्हेंचर, म्हणजे त्यांचं स्टार्टअप जे होतं, कोणतं स्टार्टअप होतं त्यांचं? हे जे त्यांनी द रोलिंग स्टोन सुरू केलं होतं त्याला आपण म्हटलं आहे व्हेंचर. आणि ते काय झालं? फेल झालं. आणि जसं त्यांचं ते वीकली
ह्युमरस होतं द रोलिंग स्टोन हे जेव्हा फेल ठरलं तेव्हा त्यांनी काय केलं ही जॉईंड द हाउस्टन पोस्ट ॲज अ रिपोर्टर. आता हाउस्टन पोस्ट नावाचं एक न्यूजपेपर होता जो त्यांनी जॉईन केला मग नंतर, आणि त्या हाउस्टन पोस्ट नावाच्या न्यूजपेपरमधून ते काय करायचे, रिपोर्टर म्हणून काम करायचे आणि कॉलमनिस्ट होते ते. कॉलमनिस्ट म्हणजे त्या पेपरमधला एका कॉलममध्ये ते त्यांचे विषय मांडायचे, लिहायचे. अँड ओकेजनल कार्टूनिस्ट, आणि पेपरमध्ये जे कार्टून्स वगैरे येतात ते पण ते पोर्ट्रे करायचे किंवा ड्रॉ करायचे. द स्टोरी द कॉप अँड द अँथम इज वन ऑफ ओ हेनरीज वेल नोन स्टोरीज. आता ही स्टोरी कशी आहे द कॉप अँड द अँथम जी आपण शिकणार आहोत, तर ती वन ऑफ ओ हेनरीज वेल नोन स्टोरीज म्हणजे त्यांच्या प्रसिद्ध स्टोरींपैकी ती एक आहे. टू डिस्क्राईब हिज स्टाईल ऑफ रायटिंग पीपल हॅव ऑफन यूज द टर्म स्माईल विथ टीयर्स. म्हणजे त्यांची स्टोरी किंवा त्यांचं लिखाण कसं होतं, तर स्माईल विथ टीयर्स म्हणजे ह्युमरस पण होतं, विनोदी पण होतं, आणि ते कधीकधी लोकांना रडवत पण होते त्यांच्या लिखाणातून, कारण लाईफ इज अ गेम ऑफ हॅपीनेस अँड सॉरोज. सुख आणि दुःख दोन्हीही आपल्या लाईफमध्ये आहे, म्हणून त्यांनी पण त्यांच्या लिखाणातून काय लोकांना दोन्हीही दिलं होतं, स्माईल पण दिलं होतं म्हणजे सुख पण दिलं होतं आणि टीयर्स सॉरोज म्हणजे दुःख पण दिलं होतं. विच इम्प्लाईज हिज ट्विस्टेड वे ऑफ थॉट्स अँड एंडिंग्स इन ऑलमोस्ट एव्हरी स्टोरी. मग त्यांचे जे त्यांचं जे लिखाण होतं स्माईल विथ टीयर्स ते काय आपल्याला सांगत होतं, हिज ट्विस्टेड वे ऑफ थॉट्स. ट्विस्टेड म्हणजे गुंतलेले एकमेकांमध्ये, त्यांचे जे थॉट्स होते विचार होते ते एकमेकांमध्ये गुंतलेले होते, म्हणजे त्याच्यामध्ये विनोद पण होता आणि दुःख पण होतं, असे मिक्स थॉट त्यांचे होते. अँड एंडिंग्ज इन ऑलमोस्ट एव्हरी स्टोरी, आणि त्यांच्या प्रत्येक स्टोरीच्या शेवटी हे असे त्यांचे ट्विस्टेड थॉट्स होते, गुंतलेले थॉट्स होते. आता या स्टोरीमध्ये काय त्यांनी सांगितलेलं आहे ते इथे दिलं आहे. इन दिस स्टोरी द मेन कॅरेक्टर सोपी, यातलं मेन कॅरेक्टर कोणतं आहे, सोपी इज अ वॅगेबॉन्ड. व्हॉट इज द मिनिंग ऑफ वॅगेबॉन्ड, म्हणजे जो भटकत राहायचा किंवा ज्याला आपण गुंड म्हणतो. सो असा गुंड प्रकारचा प्रवृत्तीचा एक हिरो आहे, त्याचं नाव आहे सोपी. अँड अ पर्सन विथ क्रिमिनल बॅकग्राऊंड, तो खूप सारे वाईट कामं करायचा म्हणून त्याचं बॅकग्राऊंड काय होतं, क्रिमिनल होतं. ही मेक्स डिफरंट प्लॅन्स टू री इंटर द प्रिझन. प्रिझन म्हणजे जेल, जेलमध्ये जाण्यासाठी तो वेगवेगळे प्लॅन्स करायचा. ही मेक्स डिफरंट प्लॅन्स टू री एंटर द प्रिझन. आता त्याला का असं वाटत असेल की आपण जेलमध्ये गेलं पाहिजे, त्याचं कारण पुढे दिलं आहे. ॲज ही हॅज नो शेल्टर, शेल्टर मीन्स त्याला कुठला निवारा नव्हता, आसरा नव्हता, सपोर्ट नव्हता, त्याच्याकडे घर नव्हतं. टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम दी सिव्हिअर विंटर, म्हणजे कडाक्याच्या थंडीपासून स्वतःचं प्रोटेक्शन करायला किंवा स्वतःला प्रोटेक्ट करायला त्याच्याकडे काय नव्हतं, शेल्टर नव्हता, निवारा नव्हता, आसरा नव्हता. म्हणून त्याला काय वाटायचं, जेल ही जागा खूप त्याला सेफ वाटायची, आणि म्हणून तो वारंवार जेलमध्ये कसं जायचं याची युक्ती तो शोधायचा. द स्टोरी एंड्स इन अन अनएक्सपेक्टेड वे. अनएक्सपेक्टेड म्हणजे आपल्याला वाटणारही नाही की ती स्टोरी अशी काहीतरी एंड होईल, अशा वेगवेगळ्या पद्धतीने ही स्टोरी एंड होते. ओ हेनरी हॅज डिपिक्टेड सोपीज फ्युटाईल अटेम्प्ट्स टू टू गेट अरेस्टेड इन अ व्हेरी ह्युमरस वेन. मग आता ओ हेनरीनी काय डेपिक्ट केलं आहे, डेपिक्ट म्हणजे काय, तर काय चित्रित केलं आहे या स्टोरीमध्ये, चित्रित करणे. सो त्यांनी काय चित्रित केलं आहे, सोपीज फ्युटाईल अटेम्प्ट्स. अटेम्प्ट्स मीन्स प्रयत्न, आणि फ्युटाईल मीन्स निरर्थक, त्याचे निरर्थक प्रयत्न. कोणते निरर्थक प्रयत्न, स्वतःला अरेस्ट करून घेण्याचे निरर्थक प्रयत्न, हे त्यांनी कसे सांगितले आपल्याला, ह्युमरस
वेन, वेन मीन्स पद्धति ने, प्रकारे, ओके, सो ह्युमरस प्रकारे म्हणजे विनोदा विनोदानी त्याने आपल्याला हे सगळं कथन केलेलं आहे स्टोरी स्टोरीमध्ये. पुढे काय म्हणतो आहे, द कॉप अँड द अँथम इज अबाउट फ्रीडम अँड कन्फाइनमेंट. आता कन्फाइनमेंट म्हणजे अगेन जेलमध्ये, प्रिझन खाली दिलेलं आहे बघा, प्रिझन जेल. सो फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य आणि कन्फाइनमेंट म्हणजे जेल. सो ही जी स्टोरी आहे द कॉप अँड द अँथम ही कशाबद्दल आहे, फ्रीडम आणि कन्फाइनमेंट, स्वातंत्र्य आणि जेल याच्याबद्दल ती स्टोरी आहे. इनिशियली सोपी फील्स दॅट देर इज फ्रीडम फ्रॉम मिझरीज अँड वरीज. मिझरीज अँड वरीज म्हणजे काय, चिंता, मिझरीज अँड वरीज मीन्स टेन्शन्स. सो त्याला असं वाटायचं की देर इज अ फ्रीडम, म्हणजे जर आपण जेलमध्ये गेलो तर जेलमध्ये गेल्यावर आपल्याला कशापासून सुटका मिळेल, फ्रीडम म्हणजे सुटका. सो कशापासून सुटका मिळेल आपल्याला, की बाहेरच्या जगातल्या ज्या काही चिंता आहे, टेन्शन्स आहे, त्यापासून आपल्याला सुटका मिळेल जर आपण जेलमध्ये गेलो तर, असा त्याचा विचार होता सोपीचा. द नोट्स ऑफ अँथम ट्रान्सफॉर्म हिम फ्रॉम विद इन. आता द नोट्स ऑफ अँथम म्हणजे काय, नोट्स म्हणजे स्वर आणि अँथम म्हणजे काय, तर चर्चमध्ये वाजल्या जाणारे जे स्वर आहेत किंवा वाजवल्या जाणारे जे जे म्युझिक आहे, त्या चर्चमधल्या म्युझिकमुळे याचं लाईफ काय झालं, ट्रान्सफॉर्म म्हणजे चेंज झालं एकाएकी, फ्रॉम विद इन म्हणजे तो जो सोपी होता तो आतून बदलला. ओके, कशामुळे, तर द नोट्स ऑफ अँथम म्हणजे चर्चमध्ये जे म्युझिक वाजत होतं एक दिवस, त्या म्युझिकमुळे याच्या लाईफमध्ये चेंज झाला आणि तोही विद इन म्हणजे आतून झाला तो चेंज. तो चेंज काही बाहेरचा नव्हता फक्त. अँड ही रिझॉल्व्स टू वर्क हार्ड. आणि त्या दिवशीपासून त्याने ठरवलं की आपण काय करायचं, कामाला लागायचं आणि काम करायचं. सोपी फेसेस द आयरनी ऑफ फेट. आता जेव्हा त्यांनी ठरवलं की आपण काम करायचं तेव्हा काय झालं, सोपी फेसेस द आयरनी ऑफ फेट म्हणजे नशिबानी काय केलं, उलट खेळ त्याच्यावर खेळला. फेट म्हणजे नशीब. मग नशिबाची काय करणी होती, नशिबानी काय केलं, ॲज द मोमेंट ही रिअलायझेस द रिअल फ्रीडम लाईज इन व्हर्च्युअस लाईफ. म्हणजे जेव्हा त्याला समजलं की हा रिअल फ्रीडम म्हणजे काय, त्याला काय समजलं, रिअल फ्रीडम म्हणजे काय, तो कशात आहे रिअल फ्रीडम, व्हर्च्युअस लाईफमध्ये आहे. व्हर्च्युअस म्हणजे पवित्र, म्हणजे आपण जे जीवन जगतो त्या पवित्र आयुष्यामध्येच खरा फ्रीडम आहे हे जेव्हा त्याला समजलं, तेव्हा नशिबानी काय केलं, ही इज टेकन इन टू कन्फाइनमेंट. तेव्हा नशिबानी त्याला परत जेलमध्ये बंद केलं, त्याच्या कुठल्या तरी गुन्ह्यासाठी परत त्याला जेलमध्ये बंद करण्यात आलं. जेव्हा त्याला खरी आयुष्याची किंमत कळली तेव्हा त्याला परत जेलमध्ये बंद करण्यात आलं, कारण मे बी त्याचा आधीचा काही गुन्हा असेल त्या गुन्ह्यासाठी त्याला परत जेलमध्ये बंद करण्यात आलं. जेव्हा त्याला जेलमध्ये जायचं नव्हतं तेव्हा त्याला जेलमध्ये बंद करण्यात आलं. ही खरी लाईफची काय होती, आयरनी होती, उपहास होता. बरोबर, म्हणजे जेव्हा काही आपल्याला करायचं नसतं आणि तेच घडतं तर तो खेळ कोणाचा असतो, नशिबाचा असतो, दैवाचा असतो. सो असं काय झालं, नशिबामुळे त्याला जेलमध्ये पुन्हा जावं लागलं जेव्हा त्याची इच्छा नव्हती तेव्हासुद्धा. ओके, सो दिस इज दी स्टोरी, द कॉप अँड दी अँथम इज अबाउट फ्रीडम अँड कन्फाइनमेंट. सो ओ हेनरीनी ती अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर मांडली आहे, विथ स्माईल अँड टीयर्स. दोन्ही सुख आणि दुःख या दोन्हींचा विचार करून त्यांनी आपल्यासमोर ही स्टोरी मांडलेली आहे. सो दिस स्टोरी वी विल सी इन टू दी नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर, राईट. सो टिल देन हॅव अ गुड डे, वॉच दिस व्हिडिओ अगेन अँड अगेन सो दॅट यू विल कम्प्लीटली अंडरस्टँड दी थीम ऑफ द लेसन. ओके, टिल देन थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड गुड बाय.